गावात पाण्याचा स्रोत नसल्याने गावाला पाणी मिळावे म्हणून भारत निर्माण पाणी योजना मंजूर करण्यात आली. अर्धवट झालेले काम पूर्ण झाल्याचे दाखवून या योजनेचं उद्घाटनही करण्यात आलं. मात्र गावात पाण्याचा थेंब देखील आला नाही. योजना पूर्ण होऊन 4 वर्ष पूर्ण झाली, मात्र गावातील राजकारणामुळे गावातील ग्रामस्थ अद्यापही पाण्यापासून वंचित आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातली टाकळी कडेवळीत हे गाव. या गावात पाण्याचा एकही स्रोत नाही, त्यामुळे गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते आहे. 8 किलोमीटर लांबून महिलांना आणि पुरुषांना पाणी आणावे लागत आहे. गावाची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने शासनाची 75 लाख रुपयांची भारत निर्माण पाणी योजना मंजूर करून आणली. ही योजना मंजूर झाल्यानंतर ग्रामपंचायतीने कामाला सुरुवात केली. गावाजवळच पाण्याची टाकी बांधली आणि विहीर देखील खोदली. मात्र पाईपलाईनचे काम पूर्ण न केल्यामुळे अद्यापही गावात पाणी पोहोचलेले नाही. गावात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असल्यानं 2.5 वर्षे काँग्रेसचा सरपंच तर 2.5 वर्षे राष्ट्रवादीचा सरपंच आहे. मात्र गावातील याच राजकारणामुळे ग्रामस्थांना अद्यापही पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. 75 लाखांची योजना असताना केवळ 45 लाख रुपये खर्च करून योजना पूर्ण केल्याचे दाखवण्यात आले. एवढेच नाही तर तत्कालीन आदिवासी विकास मंत्री आणि विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते याचे उद्घाटन देखील करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात गावात पाण्याचा थेंबही पोहोचलेला नाही. याबाबत गावातील कोणीही विचारणा केली तर ग्रामपंचायत सरपंच तसेच पाणी योजनेच्या कमिटीकडून दहशत केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. हा फक्त ह्या राजकीय नेत्यांचा या वादामुळं या गावाला विठीत धरल्या जाते आणि ह्यांच्या ह्या वादात भ्रष्टाचार कुणी करायचा, हे पैसे कुणाला मिळा, मला मिळतात का तुला मिळतात, ह्या पद्धतीने ह्यांचा वाद असल्यामुळे कुठलंच इथून पुढचं काम झालेलं नाही आणि त्याच्यामुळं दुसरा निधीसुद्धा या ग्रामपंचायतीला परत पाण्यासाठी मिळत नाही. राजकीय वाद हे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची आघाडीचं म्हणजे युतीची सत्ता या ठिकाणी आलेली, त्याच्यामुळे दोन्ही पार्ट्यांची त्यांचं काँग्रेस अंतर्गत नंतर मत होते. सुरुवातीला त्यांनी युती करून ही ग्रामपंचायत ताब्यात घेतली, काही काँग्रेसची आणि काही राष्ट्रवादीची. नंतर त्यांनी या पाण्याचं अर्धवट काम करून लोकांना दाखविलं की बा आम्ही पाईपलाईन योजना पूर्ण केली, या ठिकाणी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांना आणलं, उद्घाटन केले, मोठमोठे कार्यक्रम घेतले, परंतु पाणी आजही पाणी पुरवठ्याची योजना अपूर्ण अवस्थेत आहे. या संदर्भात गावातील ग्रामस्थ संदीप वाळुंज यांनी ग्रामपंचायतच नव्हे तर शासन दरबारी देखील गावातील या भ्रष्टाचाराबाबत वारंवार पाठपुरावा केला. तहसीलदार बीडीओ यांना निवेदन देखील दिले, मात्र गावाकडे पाठ फिरवली असा आरोप देखील वाळुंज यांनी केलाय. तहसीलदार साहेब, नंतर कार्यकारी अधिकारी साहेब, मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री सर यांना सगळं निवेदन दिलं तरी सर. नंतर त्यानुसार अधिकाऱ्यांनी 10 तारखेला ग्रामपंचायतमध्ये मीटिंग ठेवली. मीटिंग ठेवल्यानंतर 10 तारखेला कोणीही आलं नाही. लेतले सरपंच आणि 3 सदस्य उपस्थित होते. नंतर ती मीटिंग बरखास्त करण्यात आली. अशा मीटिंगा कितीतरी झाल्यात पण त्या काय म्हणजे उचलून धरलेलं नाही. ती कागदोपत्री मीटिंगा झालेल्या आहेत. मीटिंग घ्यायची, लोकांच्या सहाय्या घ्यायच्या, फाईल लावायचं आणि हे का सगळं प्रोसेस पंचायत समितीपर्यंत जाती नंतर वर जात नाही. राजकारणी ह्याच्यामुळं ते वर जाऊ शकत नाही. पुढारी वगैरे तिथले तिथे दाबले जाते. पाईपलाईन असून बी काही फायदा नाही. पाईपलाईन नसून म्हणजे असून बी पाणी भरपूर म्हणजे भेटत बी नाही आणि खूप दूरवरून आम्हाला पाणी ड्रमनी हांड्यानी 2-3 किलोमीटर वरून आणावं लागतं. त्या महिलांना खूप अडचण येते ना, मग त्या महिलांना कसलं बी पाणी प्यावं लागतं 4-4, 8-8 दिवसाचं. मग त्याच्यापासून सर्दी होणं, कुठं काय होणं, परत आणखीन खूप म्हणजे असं त्रास होणं. आता आमच्यासारख्याच आहे, 3 किलोमीटर वरून आमचे मालक म्हणजे आणतात ड्रमवर, मुलं मोठाली म्हणून. पण असं म्हणणाऱ्या माणसांचे हाल खूप होते ना पाणी नसल्यामुळं. पाईपलाईन झाली त्याचा काय फायदा झालेला नाही आम्हाला. म्हाताऱ्या माणसाला 4-4 दिवस आंघोळ्या नाही तर आम्ही 7 किलोमीटर वरून 2-2, 3-3 टरमाळी पाणी आणतोय. गोराडोरांचं पाण्याची लई अडचण आहे. इलेक्शन आल्यावर दाराला माती ठेवीत नाहीत, पण गरीबाचं कुणी दक्षताच घेत नाही. मोठ्या माणसाचं सगळ्यांचं बोर आहे तर
गरिबांनी काय करायचं। टाकळी कडेवाळीत या गावात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत श्रीगोंदा तहसीलदार विजय भांबरे यांना विचारले असता त्यांनी या संदर्भात तातडीने चौकशी करण्याचे आदेश बीडीओंना दिले असल्याचं सांगितले। एवढेच नाही, चौकशीनंतर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन देखील दिले। ह्या विषयाबाबत संदीप बाबूराव वाळवंत व ग्रामस्थ मौजे टाकळीकडे यांनी इकडे अर्ज सादर केलेला आहे आणि भारत निर्माण योजनेअंतर्गत निकृष्ट दर्जाची कामं करण्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे। त्याविषयी चौकशी गट विकास अधिकारी पंचायत समिती श्रीगोंदा यांची मार्फत सुरू आहे। आजच सकाळी मी त्यांच्याशी बोललो असता त्यांनी सांगितले की ते त्या गावाला जाऊन आले आणि पुन्हा 2 ते 3 दिवसांमध्ये ग्रामस्थांची बैठक आयोजित केलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांची चौकशी चालू आहे। सदरबाबत चौकशी अहवाल प्राप्त होताच त्याबाबत आपण कारवाई करण्याची नियोजित आहे। भारत निर्माण योजनेअंतर्गत जे गैरकारभार किंवा झालेला असेल तर त्यामध्ये मी वैयक्तिकरित्या पाठपुरावा करू शकतो आणि त्याबाबत माननीय जिल्हाधिकारी महोदयांना तसा अहवाल मला सादर करता येईल। गावात पाणी योजना मंजूर होऊनही तब्बल 4 वर्ष गावातील ग्रामस्थ पाण्यापासून वंचित राहिले आहेत। आता तरी लवकरच प्रशासनाला जाग येईल आणि गावात पाणी येईल असा विश्वास लोकांना आहे। सी24 तासासाठी प्रतिनिधी सुहास कुलकर्णी श्रीगोंदा।